ಅನುದಿನಾ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮ್ಯಾಮ್ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? हो मीही खूप मजेत आहे। तर आज पुन्हा एकदा मी श्रीमती एस जी पाटील, माझी शाळा आहे सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा झाडनावगे, तालुका खानापूर, जिल्हा बेळगावी। आज पुन्हा एकदा मी इथे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित हा विषय शिकविण्यासाठी आणि गणित भाग दोन म्हणजे सत्र दुसरे अपूर्णांक किंवा ज्याला इंग्रजी मध्ये फ्रॅक्शन्स असे म्हणतात ते शिकवण्यासाठी इथे उपस्थित आहे। मुलांनो, खरं तर हा पाठ आपण मागच्या तासाला सुरू केला होता, बरोबर? आणि त्या अंतर्गत आपण अपूर्णांकाचा अर्थ, त्याची व्याख्या आणि त्याचं स्वरूप समजावून घेतलं। त्यानंतर अपूर्णांकाचे विविध प्रकारही आपण इथं पाहिलेले आहेत। त्याशिवाय अपूर्णांकाच्या एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात कसं रूपांतर करायचं हेही आपण पाहिलो आहोत, बरोबर? आठवतंय ना सगळं? बरोबर, कुणाला काही शंका मुलांनो? नाही ना? कारण ठीक आहे, मग पुढे जाऊयात। चला तर मग सर्वप्रथम पाहूया त्यांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात। मी नेहमी सांगत असते की नावात खूप काही असतं। जर आपण या नावाची फोड केली तर आपल्याला दोन शब्द मिळतात, एक सम आणि दुसरं मूल्य। सम म्हणजे समान किंवा सारखे असणारा आणि मूल्य म्हणजे किंमत। थोडक्यात, ज्या अपूर्णांकांची किंमत सारखी आहे किंवा समान आहे असे अपूर्णांक म्हणजे सममूल्य अपूर्णांक। ठीक आहे, व्याख्या समजली? तर हेच आता आपण एका आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करू। बघा, या स्क्रीनवरील आकृतीचं निरीक्षण करा। इथं काय आहे? एक चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे। कसलं चित्र आहे? तर हे एका गोलाचं चित्र आहे, एक गोल भाग आहे, बरोबर? पहिल्यांदा मी काय केलंय, या गोलाचे समान दोन भाग केलेले आहेत, बरोबर? आणि एक भाग रंगविलेला आहे आणि म्हणून याचा अपूर्णांक होतो एक द्वितीयांश। समजलं? त्यानंतर पुढचं चित्र पहा। समान आकाराचाच गोल आपण तिथं घेतलेला आहे, आकृती समान आहे, बरोबर? मात्र इथं मी या गोलाचे चार भाग केलेले आहेत आणि त्यापैकी फक्त दोन भाग रंगविलेले आहेत। मग याचा अपूर्णांक आपण कसं लिहिणार? तर दोन चतुर्थांश। समजलं मुलांना? आता पुन्हा आणखीन एक तिसरी आकृती घेऊया। इथं सुद्धा आपला गोल जो आहे तो समान आकाराचा आहे, मात्र इथे गोलाचे समान आठ भाग केलेले आहेत। दिसतात ना? बरोबर, आठच आहेत ना? तर ते आठ भाग केलेले आहेत आणि त्यापैकी आपण चार भाग इथं रंगवलेले आहेत। तिन्ही आकृत्या तुमच्या नजरेसमोर आहेत इथे स्क्रीनवर, बरोबर? तिन्ही आकृत्यांमधील फरक तुम्ही बघू शकता, बरोबर? काही फरक दिसतो का तुम्हाला? नाही। आपल्याला अपूर्णांकामध्ये फरक दिसतो। पहिला अपूर्णांक आहे एक द्वितीयांश, दुसरा आहे दोन चतुर्थांश आणि तिसरा आहे चार अष्टमांश, बरोबर? मात्र आपण या आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं आढळतंय की अरे चार अपूर्णांक जरी वेगवेगळे दिसत असले तरी आपण आकृतीचा जो भाग रंगविलेला आहे तो तरी समानच आहे, बरोबर? म्हणजेच अपूर्णांक वेगळे आहेत मात्र त्याची किंमत सारखी आहे आणि अशाच अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात। कळलं सगळ्यांना?
नक्की बघा, पुन्हा एकदा निरीक्षण करा, काही शंका असेल तर विचारा. नाही ना, जाऊया पुढे. ठीक आहे, दिलेल्या अपूर्णांकाचे सममूल्य अपूर्णांक शोधण्यासाठी दिलेल्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला समान संख्येने गुणावे. काय म्हणतात ते? जर समजा तुम्हाला एखाद्या अपूर्णांकाचे सममूल्य अपूर्णांक काढायचे असतील तर जो अपूर्णांक दिला आहे त्याचा अंश पहा, त्याचा छेद पहा आणि दोन्हीला एकाच समान संख्येने गुणा. कसं? एक उदाहरण घेऊन आपण सोडवूया. बघा, इथं एक उदाहरण दिलेलं आहे, दोन तृतीयांशचे दोन सममूल्य अपूर्णांक काढा. मग पहिल्यांदा दोन तृतीयांश लिहून घ्यायचा आणि त्याला म्हणजे त्याच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणायचं. इथं मी दोननी गुणलं आहे, बरोबर? तुम्ही कोणत्याही संख्येने गुणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मात्र कधी कधी काय होतंय, या अपूर्णांकाचे चार सममूल्य अपूर्णांक काढा किंवा पाच सममूल्य अपूर्णांक काढा असं जेव्हा उदाहरण येतं तेव्हा आपला गोंधळ उडतोय. म्हणून त्यापेक्षा आपण असं सिरियल वाईज टप्प्याटप्प्याने गेलं तर आपल्याला कळायला पण सोपं होतंय आणि ते गणित करायला पण सोपं होतंय. म्हणून सुरुवात आपण दोनपासून करू. एकपासून का नाही? कारण एक न गुणलं तर उत्तर पुन्हा तेच येते, माहीत आहे तुम्हाला, बरोबर? म्हणून आपण इथं अंशाला आणि छेदाला दोनने गुणायचं आहे. ठीक आहे, गुणाकार करूयात मग. अगदी सोपा गुणाकार हो. पहिल्यांदा अंशाचा गुणाकार करायचा आणि नंतर छेदांचा गुणाकार करायचा आणि केल्यानंतर आपलं उत्तर हे या पद्धतीचं येतंय. म्हणजे बघा, बे दोन्ही चार आणि तीन दोन्ही सहा. इथं आपल्याला अपूर्णांक मिळालेला आहे 4/6, जो 2/3 सममूल्य अपूर्णांक आहे. समजली ही पद्धत तुम्हाला? मग आता त्याच्या पुढचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. त्याच्या पुढचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढायचा असेल तर पुढच्या संख्येने गुणायचं. मग आता 2/3 कितीनी गुणायचं सांगा बरं? व्हेरी गुड, कितीनी? 3 गुणायचं. करूयात मग गुणाकार. बघा कशी मांडणी करायची. 2/3 गुणिले अंशाला 3, छेदाला 3. नियम लक्षात ठेवा मुलांनो, गणित हा विषय असा आहे, इतका सोपा आहे की जर तुम्ही त्याचे नियम व्यवस्थित लक्षात ठेवलेत आणि सतत आपण त्याची प्रॅक्टिस केली उदाहरणं सोडवण्यासाठी आणि ती परत परत सोडवून बघण्यासाठी जर आपण प्रॅक्टिस केली तर आपण नक्कीच या विषयामध्ये पारंगत होऊ शकू, हो ना? मग करणार ना तुम्ही पण? तर बघा आता मग या उदाहरणामध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे. प्रथम अंशांचा गुणाकार, नंतर छेदांचा गुणाकार, बरोबर? आणि तो केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 2 × 3 बरोबर 6, 2 × 3 = 6 आणि 3 × 3 = 9. अशा रीतीनं आपल्याला 6/9 हे उत्तर मिळालेलं आहे, जो 2/3 काय आहे, सममूल्य अपूर्णांक आहे, बरोबर? हेच आपण उत्तर म्हणून कसं लिहू शकतो बघा. इथं 2/3 पहिला सममूल्य अपूर्णांक 4/6 आणि त्याचा दुसरा सममूल्य अपूर्णांक 6/9 हा आहे. समजलं मग तुम्हाला सममूल्य अपूर्णांक कसे काढायचे? समजलं नक्की? सोपं आहे ना, बरोबर? ठीक आहे, मग पुढे जाऊयात. आणखीन एक उदाहरण बघा. इथे उदाहरण आहे 3/5 समान अपूर्णांक शोधा. सममूल्य आणि समान दोन्ही शब्द समानच आहेत, म्हणजे सारखेच आहेत, दोन्हीचा अर्थ एकच आहे, म्हणून मी इथं हा शब्द वापरलेला आहे. मग याचे समान अपूर्णांक असे शोधा. मघाशी त्यांनी फक्त सममूल्य म्हणजे समान अपूर्णांक काढा असं सांगितलं होतं, मात्र आत्ता एक अट दिली आहे, ज्याचा छेद 20 आहे असा समान अपूर्णांक शोधा आणि दुसरा ज्याचा अंश 9 आहे असा समान अपूर्णांक शोधा, बरोबर? मागच्या वेळेला आपण डायरेक्ट 2 गुणलो, नंतर 3 गुणलो आणि आपलं उदाहरण
सोडवून घेतलं आपण, बरोबर. मात्र इथं त्यांनी अट दिल्यामुळे नक्की कशानं गुणायचं हा आपण विचार केला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा उदाहरण कुठलं आहे, तीन पंचमांश. पहिल्यांदा ते काय सांगतात की छेद आम्हाला 20 यायला पाहिजे. तीन पंचमांशमध्ये छेद किती आहे, हो 5 आहे, बरोबर. मग 5 कितीनं गुणलं म्हणजे उत्तर 20 येणार आहे, सोपं आहे. कितीनं गुणलं पाहिजेत, 4, व्हेरी गुड. ओके, गुणूयात मग. चला कसं होतंय बघा, 5 × 4 = 20 म्हणून आपण 4 गुणले पाहिजेत, बरोबर. कसं बघा, 3 × 4 / 5 × 4, कारण छेदाला ज्या संख्येनं आपण गुणतो त्याच संख्येनं आपण अंशाला सुद्धा गुणलं पाहिजे. आणि मग जेव्हा यांचा गुणाकार आपण करू तेव्हा 3 × 4 = 12 × 5 = 20. आपण त्यांची अट पाळली ना, अगदी तंतोतंत पाळली ना, की छेद 20 आला पाहिजे, बरोबर. तर 3 समान अपूर्णांक ज्याचा छेद 20 आहे तो अपूर्णांक आहे 12/20. समजलं. आता याच उदाहरणामधला दुसरा भाग आहे की आता अंश आपल्याला 9 हवा आहे. मग सर्वप्रथम पहा मुलांनो, 3 × 3 गुणलं तर 9 येते, म्हणजे अंशाला 3 गुणायला पाहिजेत. मग त्याचप्रमाणे आपण छेदाला सुद्धा 3 गुणलं पाहिजेत. आणि ही मांडणी मग अशा पद्धतीनं करायची, 3 × 3 / 5 × 3, बरोबर. 3 × 3 = 9 / 5 = 15. अशा रीतीनं 3 समान अपूर्णांक आहे 9/15, बरोबर. आपण दुसरं उदाहरण सुद्धा त्यांच्या अटीनुसार सोडवलेलं आहे की अंश 9 आला पाहिजे. तर अशा रीतीनं मुलांनो दिलेल्या अपूर्णांकाचे आपण सममूल्य अपूर्णांक काढू शकतो. पुढे जाऊया, ठीक आहे. तर पुढची संकल्पना आहे अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप म्हणजे काय. पुन्हा एकदा शब्द नीट पहा, संक्षिप्त म्हणजे छोटं रूप. म्हणजे कसं, हो त्याची व्याख्या त्यांनी दिलेली आहे बघा. अपूर्णांक संक्षिप्त स्वरूपात आहे असे आपण म्हणतो जेव्हा अंश आणि छेद यांचा एक शिवाय सामायिक अवयव नसतो. जेव्हा एखादा दिलेला अपूर्णांक असतोय त्याच्यामध्ये अंश आणि छेद यांचा एक शिवाय कोणताही इतर सामायिक अवयव नसतो तेव्हा तो अपूर्णांक संक्षिप्त रूपात आहे असं आपण म्हणतो. थोडक्यात सांगायचं झालं तर दिलेला अपूर्णांक जो आहे त्याचं निरीक्षण करा, ठीक आहे. अंश पहा आणि छेद पहा. जर त्या अंशाला आणि छेदाला इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नसेल तर तो अपूर्णांक संक्षिप्त आहे असं आपण म्हणतो, ठीक आहे मुलांनो. समजला. मग एका उदाहरणाद्वारे हे आपण समजून घेऊ. बघा उदाहरण दिलंय 36/54. समजा आपण 36 अवयव काढले, बरेचसे अवयव येतात. पहिल्यांदा 2, नंतर 3. त्याचप्रमाणे मागच्या सेमिस्टरमध्ये म्हणजे पहिल्या सत्रामध्ये सुद्धा आपण अवयव कसे काढायचे हे शिकलो आहोत. आठवतंय ना उदाहरण, त्याप्रमाणे 36 अवयव 2 आहेत, नंतर 3 आहे, त्यानंतर 4 आहे, त्यानंतर 6 वगैरे वगैरे, बरोबर. त्याचप्रमाणे 54 सुद्धा 2, त्यानंतर 3 असे अनेक अवयव आपल्याला पाहायला मिळतात. मात्र संक्षिप्त अपूर्णांक जर असेल किंवा तो जर आपल्याला मिळवायचा असेल तर त्या संख्येचे इतर कोणतेही अवयव असू नयेत हा नियम आहे, बरोबर. मग काय करायचं, तर याला कोणत्या संख्येने भाग जातो ते बघून आपण तो भागाकार करायचा आहे. मात्र संख्येंचा भागाकार करताना दोन्ही संख्यांना म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग देणं खूप गरजेचं आहे.
मग अशी कोणती संख्या आहे बरं की ज्यांनी 36 सुद्धा पूर्ण भाग जातो आणि 54 सुद्धा भाग जातो, कोणती सांगा बरं? लहानापासून सुरुवात करा, नो प्रॉब्लेम, सांगा सांगा। हां, दोननी जातो, ओके। मग याला दोननी भाग देऊन बघूयात आपण। बघा बरं, 36 54 बरोबर 36 भागिले 2 54 भागिले 2। हा पण छोटा साधा सोपा भागाकार आहे, करताय ना? मग 36 2 भागलं तर उत्तर येतंय, बघा इथे 18, आणि 54 2 भागलं तर उत्तर येतंय 27। अगदी साधा सुटसुटीत आहे हो, त्यामुळे तोंडी तुम्ही करू शकता, बरोबर। 18 27 हे आपलं उत्तर आलं। मात्र इथं सुद्धा याचे अवयव आहेतच की, 18 अवयव बघा पुन्हा 2 आहेत 3 आहेत 6 आहे वगैरे वगैरे, त्याप्रमाणे 27 पण आहेत, 3 आहे 9 आहे, बरोबर। संक्षिप्त अपूर्णांकाची व्याख्या काय सांगते? इतर कोणताही अवयव नको। पुन्हा याला भाग द्यायचा प्रयत्न करूया। बघा, लहानात लहान संख्या 3 भाग जातोय, किंवा मोठ्यात मोठी संख्या 9 सुद्धा भाग जातोय। मग 9 देऊयात का? म्हणजे आपली एक स्टेप इथं काय होईल? कमी होईल। देऊयात मग, बघा 18 27 बरोबर 18 भागिले 9 पुन्हा भागिले 27 भागिले 9, बरोबर। भागाकार केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 2/3, बरोबर। इथं आपलं उत्तर आलं आहे 2/3। जर 2/3 आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं आढळतंय की 1 याचे कोणतेही समायिक अवयव नाही आहे। त्यामुळे आता 36 54 संक्षिप्त रूप आहे 2/3। समजलं सगळ्यांना? नक्की दिलेले अपूर्णांक संक्षिप्त रूपात कसे आणायचे हे या उदाहरणाद्वारे मी इथं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। जाऊयात पुढे, ओके। पुढची संकल्पना पाहूया। पुढची संकल्पना आहे सजातीय अपूर्णांक, ज्याला लाईक फ्रॅक्शन्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात। मग सजातीय अपूर्णांक म्हणजे काय? सर्वप्रथम या सजातीय अपूर्णांकाची व्याख्या आपण पाहूया। बघा, इथं व्याख्या सांगते आपल्याला, समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांना सजातीय अपूर्णांक असे म्हणतात। अंश कितीही असला चालतोय, मात्र दिलेल्या अपूर्णांकांचे जर छेद समान असतील तर त्यांना सजातीय अपूर्णांक असं म्हणतात, ओके। उदाहरणार्थ 1/15, त्यानंतर 2/15 आणि 8/15 हे काय आहेत? सजातीय अपूर्णांक आहेत, कारण त्या प्रत्येकाचा छेद हा समान आहे, ठीक आहे। मग आता याच्यावरचं उदाहरण बघूया। 3/8 आणि 5/8 या अपूर्णांकाची तुलना करा। सर्वप्रथम मला सांगा, हे अपूर्णांक कोणत्या प्रकारचे आहेत? इथं स्क्रीनवर जे अपूर्णांक तुम्हाला दाखवलेले आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत? तर ते सजातीय अपूर्णांक आहेत, बरोबर का? कारण त्या दोन्ही अपूर्णांकांचा छेद हा समान आहे, ठीक आहे। मग आता याची तुलना करायची आहे। तुलना करायची म्हणजे काय करायचं हो नेमकं? तर यापैकी कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता अपूर्णांक मोठा आहे हे पाहायचं, ओके। बघूयात मग कसं करायचं। बघा, पहिल्यांदा हे उदाहरण आपण एका चित्राच्या सहाय्यानं सोडवूया। आवडतात ना चित्र? चित्र म्हटलं की बघा, आपण एक पानभर एखाद्या विषयाबद्दल माहिती दिली आणि दुसऱ्या पानावर त्या विषयाला अनुसरून मुलांना चित्र काढलं तर ती माहिती तुम्हाला वाचून अधिक समजते की चित्र पाहिल्यावर अधिक लवकर समजते? तर चित्र पाहिल्यावर समजते। चित्र ही खूप बोलकी असतात, बरोबर। आपली कठीणातली कठीण उदाहरणं जेव्हा आपण चित्राच्या सहाय्यानं सोडवितो तेव्हा ती खूप सोपी वाटायला लागतात मुलांना, बरोबर ना? मग हे पण उदाहरण असं सोपं करून शिकूयात की, होय ना? येईल ना मजा? बरं, चला मग। तर बघा,
तीन अष्टमांश हे मी चित्राच्या साहाय्याने दाखवलं. इथं मी एक पट्टी घेतले आणि त्या पट्टीचे समान आठ भाग केलेले आहेत. का आठच का? बरोबर, कारण छेद आपला आठ आहे आणि छेद आपल्याला काय सांगतो, त्या वस्तूचे आपण किती भाग करायचे, होय ना? म्हणून आपण किती भाग केले, आठ भाग केलेले आहेत. आता अंश काय सांगतो बरं, की त्या एकूण भागापैकी आपण किती निवडायचे आहेत किंवा किती रंगवायचे आहेत. मग या उदाहरणामध्ये आठ हा छेद आहे म्हणून आपण त्या पट्टीचे आठ भाग केले आणि त्यापैकी तीन रंगवायचे आहेत म्हणून आपण इथं तीन रंगवलेले आहेत. म्हणून आपला अपूर्णांक आहे तीन अष्टमांश. बरोबर, त्याचप्रमाणे या पुढच्या अपूर्णांकाबद्दल सुद्धा करूया आपण. बघा, पुढचा अपूर्णांक आहे पाच अष्टमांश, होय ना? मग पुन्हा समान आकाराची पट्टी आणि समान आठ भाग करायचे, मात्र त्यापैकी किती निवडायचे, पाच भाग निवडायचे. आणि म्हणून मी इथं पाच भाग काय केलेले आहेत, रंगवलेले आहेत. बरोबर, समजलं? मग आता चित्रावरूनच तुम्हाला समजलं असेल की लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता. सांगा बरं, मग कोणता अपूर्णांक लहान आहे? किती? तीन अष्टमांश हा काय आहे, लहान अपूर्णांक आहे, आणि पाच अष्टमांश हा मोठा अपूर्णांक आहे. हेच आपण चिन्हाच्या सहाय्यानं या पद्धतीनं दाखवू शकतो की तीन अष्टमांश हा पाच अष्टमांशपेक्षा लहान आहे किंवा पाच अष्टमांश हा तीन अष्टमांशपेक्षा काय आहे, मोठा आहे. दोन्ही पद्धतीनं आपण वाचू शकतो. समजलं मुलांनो? जेव्हा अपूर्णांक सजातीय असतात तेव्हा त्यांची तुलना या प्रकारे करावी लागते. त्यात सुद्धा एक शॉर्टकट सांगते मुलांनो, जेव्हा अपूर्णांकाचे छेद समान असतात म्हणजे ते सजातीय असतात, तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. हा शॉर्टकट. ओके, ठीक आहे, समजलं मग तुम्हाला? चला मग पुढे जाऊया. पुढची आपली संकल्पना आहे विजातीय अपूर्णांक, ज्याला अनलाईक फ्रॅक्शन्स असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. मग विजातीय अपूर्णांक म्हणजे काय, बघा बरं. तर इथे असमान छेद असणाऱ्या अपूर्णांकांना विजातीय अपूर्णांक असे म्हणतात. बरोबर, उदाहरणार्थ तीन चतुर्थांश, दोन पंचमांश आणि चार सप्तमांश इत्यादी. हे सगळे अपूर्णांक जे आहेत ते काय आहेत, विजातीय अपूर्णांक आहेत. समजलं सगळ्यांना? बरोबर, मग आता याच्यावरचं उदाहरण आपण बघूया. त्यांनी एक उदाहरण दिलंय की एक तृतीयांश आणि एक पंचमांश यांची तुलना करा. बरोबर, या दोघांची तुलना करायची आहे आपल्याला. मात्र हे कसले अपूर्णांक आहेत, तर हे विजातीय अपूर्णांक आहेत. बरोबर, पण थोडंसं निरीक्षण केलं मुलांनो तर आपल्याला कळतंय की हे जरी विजातीय असले म्हणजे त्यांचे छेद वेगवेगळे म्हणजे ते विजातीयच हो, मात्र अंश समान आहेत. बरोबर, म्हणून यांना आपण काय म्हणू शकतो, आणखीन जरासं सुधारित, अंश समान असणारे विजातीय अपूर्णांक. बरोबर, असं आपण त्यांना म्हणू शकतो. बरोबर, मग यांची तुलना कशी करायची, बघा चित्राच्या साहाय्यानं करूयात. बघा, इथं काय आहे, एक तृतीयांश दर्शविणारं एक प्रातिनिधिक चित्र काढलेलं आहे. छेद आहे तीन म्हणून आपण त्याचे किती भाग केले, तीन. आणि अंश आहे एक म्हणजे त्यापैकी आपल्याला एक निवडायचं आहे म्हणून एक भाग इथं आपण रंगवलेला आहे. समजलं? आता एक पंचमांश बघूया. इथे या चित्राचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला कळतंय की एकूण भाग आहेत पाच, त्यापैकी आपल्याला निवडायचं आहे एक म्हणून आपण तिथं एक रंगवलेला आहे. बरोबर, आता चित्राच्या सहाय्यानंच तुम्हाला कळतंय की कुठला लहान अपूर्णांक आणि कुठला मोठा अपूर्णांक. कोणता सांगा बरं मोठा? व्हेरी गुड, कुठला? एक तृतीयांश हा मोठा अपूर्णांक आहे. बरोबर, हेच आपण चिन्हाच्या सहाय्यानं असं दाखवू शकतो.
बरोबर समजलं उदाहरण. पण इथं मुलांनो आणखीन एक शॉर्टकट तुम्हाला सांगते बरं का. बघा ज्या अपूर्णांकांची आपल्याला तुलना करायची आहे त्या अपूर्णांकांचे जर अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक आणि ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक म्हणून ओळखला जातो. चार पंचमांश आणि पाच षष्ठांश यांची तुलना करा. बघा पहिलं उदाहरण आपण सोडवलं ते सजातीय अपूर्णांक होता. दुसरं उदाहरण सोडवलं तेव्हा समान अंश असलेला विजातीय अपूर्णांक. पण आत्ता हे जे अपूर्णांक आहेत ते सजातीय नाहीच आहेत. मात्र कुठले अपूर्णांक आहेत? पुन्हा एकदा चित्रांच्या सहाय्यानं आपल्याला हे उदाहरण सोडविता येते का हे आपण बघूया. तर बघा त्यानुसार त्या अपूर्णांकानुसार आपण चित्राची रचना करूया. असं नाही की प्रत्येक वेळी तुम्ही पट्टीच काढायला पाहिजेत. कुठलाही भौमितिक आकार तुम्ही काढू शकता आणि त्यानुसार रंग किंवा शेडिंग करून ते दाखवू शकता. बरोबर बघा इथं चार पंचमांश एकूण भाग पाच रंगविलेले भाग चार पहिला अपूर्णांक मी दर्शविला. त्यानंतर पाच षष्ठांश इथे एकूण भाग आहेत सहा त्यापैकी रंगविलेले भाग आहेत पाच. बरोबर मात्र या चित्राच्या निरीक्षणानं तुम्हाला हे उदाहरण सांगता येतं का किंवा याच्यातला लहान कुठला आणि मोठा कुठला अपूर्णांक हे ओळखता येतं का? नाही. तर विजातीय अपूर्णांक जेव्हा असतात तेव्हा त्यांची तुलना या पद्धतीनं होत नाही मुलांनो. म्हणून त्याच्यासाठीची जी पद्धत आहे ती कोणती? तर या अपूर्णांकाचे आपण सममूल्य अपूर्णांक काढायचे. कसे? बघा सममूल्य अपूर्णांक आपल्याला आता पहिल्यांदा चार पंचमांशचा काढायचा आहे. बरोबर मग किती काढायचे? दोन्ही अपूर्णांकाचे इतके सममूल्य अपूर्णांक काढायचे की आपल्याला दोन्हीमध्ये समान छेद असणारा अपूर्णांक मिळाला पाहिजे. मग चार काढावे लागतील, पाच काढावे लागतील किंवा त्यापेक्षा जास्त काढावे लागतील. मग पहिल्यांदा चार पंचमांशचे सममूल्य अपूर्णांक आपण काढूया. हे काढत असताना आता तुम्हाला माहित आहे सममूल्य अपूर्णांक काढायचे तर आपण अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणलं पाहिजे, होय ना? मग आपण आता डायरेक्ट करूयात कारण साधा सोपा गुणाकार असतोय त्यामुळे पटपट होऊन जातोय. बरोबर पहिल्यांदा दोननी गुणायचं, नंतर तीननी, नंतर चारनी. म्हणजेच काय? त्या पाढ्यातल्या संख्या, त्या पटीतल्या संख्या येत जाते. बरोबर तर बघा चार पंचमांशचा पहिला सममूल्य अपूर्णांक जेव्हा आपण दोननी गुणणार तेव्हा चार दोनी आठ, पाच दोनी दहा, आठ दशांश हा पहिला सममूल्य अपूर्णांक. त्यानंतर कितीनी गुणायचं? तीननी. तीननी गुणल्यानंतर चारी त्रिकम बारा, पाच त्रिक पंधरा, हा दुसरा सममूल्य अपूर्णांक. असंच पुढे पुढे जायचं. आता चारनी चारी चौक सोळा, पाईन चौक वीस, आता पाच दी, अरे वा बघा चारा पंचे वीस, पाचा पाचा पंचवीस. आणखीन एक काढूया, चार सन चोवीस, पाच सख तीस. ठीक आहे, इथं आपण चार पंचमांशचे पाच सममूल्य अपूर्णांक काढलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला पाच षष्ठांशचे असेच सममूल्य अपूर्णांक काढायचे आहेत. पहिल्यांदा दोननी गुणायचं आहे, दोननी गुणल्यानंतर पाच दोनी दहा, सहा दोनी बारा, असा दहा बारा अंश हा पहिला सममूल्य अपूर्णांक मिळाला. त्यानंतर पाच त्रिक पंधरा, साईन त्रिक अठरा, पंधरा अठरा अंश. पुढे पाईन चौक वीस, साईन चौक चोवीस, वीस चोवीस अंश. आणखीन पाचा पाचा पंचवीस, साय पाचा तीस, पंचवीस तीस अंश. आणि त्यानंतर पाच सख तीस, साय साय छत्तीस, तीस छत्तीस अंश हा एक अपूर्णांक मिळाला. म्हणजे आपण दोन्ही अपूर्णांकाचे इथं पाच पाच सममूल्य अपूर्णांक काढलेले आहेत. मग आत्ता मला सांगा की दोन्हीमध्ये समायिक छेद असणारा अपूर्णांक कोणता आहे बरं?
तर तो आहे पहिल्याचा म्हणजे 4/5 किंवा सममूल्य अपूर्णांक आहे 24/3 आणि 5/6 सममूल्य अपूर्णांक आहे 25/3 हे दोन्ही अपूर्णांक काय आहेत समान छेद असणारे आहेत आणि मग त्यानुसार जर 24/3 आणि 25/3 याची जर आपण तुलना केली तर आपल्याला मोठा कुठला अपूर्णांक दिसतोय 25/3 मगाशीच सांगितलं होतं होय ना मग तेच आपण चिन्हाच्या सहाय्याने दाखवू शकतो मात्र इथं 24/3 कशाचं प्रतिनिधित्व करतो 4/5 आणि 25/3 कशाचं प्रतिनिधित्व करतो 5/6 म्हणजे तेच आपण इथं 4/5 हा पूर्णांक 5/6 पेक्षा लहान आहे हे इथं चिन्हाच्या सहाय्याने दर्शवू शकतो समजलं सगळ्यांना ही पद्धत समजली गृहपाठ पहिल्यांदा या दिलेल्या अपूर्णांकाचे दोन सममूल्य अपूर्णांक काढा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे या खालील अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्या त्यानंतर तिसरा प्रश्न आहे 5/9 हे 4/5 समान आहेत का म्हणजे इथं ओके तर पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ लेसन्सच्या माध्यमातून तोपर्यंत स्वस्थ रहा खूप खूप अभ्यास करा जोते गुरु।